नमस्कार, मी श्वेता रज, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. जी मराठी वाहिनीवरील तुला पाहते रे ही मालिका अल्पावधीतच यशाच्या शिखरावर पोहोचलीये. यामागचं कारण म्हणजे मालिकेचं हटके कथानक. विक्रांत सरजामी आणि ईशा नेमकर यांची वय विसरायला लावणार ही प्रेम कहाणी प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. मालिकेत नुकताच विक्रांत आणि ईशाचा विवाह सोहळा पार पडला. विक्रांत आणि ईशाच्या लग्नानंतर आता कथा नेमकं काय वळण घेणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. नुकताच जी मराठीने मालिकेचा नवीन प्रोमो प्रदर्शित केला. या प्रोमो मध्ये मालिकेत येणाऱ्या नव्या वळणाची झलक पाहायला मिळते. विक्रांतच्या चाहत्यांना धक्का बसणार आहे, कारण चांगुलपणाच्या मुखवट्या आड लपलेला विक्रांत सरजामीचा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर येणार आहे. ईशा सोबत लग्न का केलं यामागचं खरं कारण विक्रांत सांगणार आहे. 8 फेब्रुवारी रोजी रात्री 8:30 वाजता हे कथानक पाहायला मिळणार आहे. गुजरातमधील पाटीलदार समाजाचा नेता हार्दिक पटेल लोकसभा निवडणुका लढवणार असल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये बुधवारी एक सभेमध्ये त्याने याची घोषणा केली. हिंदुस्तान टाइम्सने याबाबत वृत्त दिले. हार्दिक पटेलचे वयाची 25 पूर्ण केली. यापूर्वी निवडणूक लढवण्यासाठी त्याचे वय बसत नव्हते. दरम्यान गुजरातमधील पाटीलदार समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा घेऊन त्याने राज्यासह देशात रान पेटवले होते. या आंदोलनामुळे त्याला एक युवा नेता अशी ओळख मिळाली. दरम्यान त्याने जनतेच्या मुद्द्यावर मोदी सरकारला वेळोवेळी धारेवर धरले. त्यासाठी अनेकदा उपोषणे आंदोलने केली. समविचारी संघटनेचा तो कायमच व्यासपीठावर दिसला. मात्र आता लोकसभेत जाऊन जनतेसाठी काम करायची त्याने इच्छा असल्याने त्याला निवडणूक लढवण्याचे वेध लागले. पुढच्या बातमीसाठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.